नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं डबल ओ अकॅडमीमध्ये. आज आपण बघणार आहे महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेबाबत. तर याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे, पहिले म्हणजे परीक्षेचे टप्पे किती आहेत, त्याचे गुण काय काय आहेत, आणि जी पूर्वपरीक्षा आहे तिचा पूर्णतः अभ्यासक्रम. इथं आपण बघू शकता ह्या परीक्षेचे टप्पे किती आहेत, दोन. पहिली पूर्वपरीक्षा, दुसरी मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षेचे एकूण गुण किती आहेत, 100, आणि मुख्य परीक्षेचे एकूण गुण किती आहेत, 200. आता मुख्य परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 आहे आणि पेपर क्रमांक 2 आहे. का बरं असं आहे, तर पेपर क्रमांक 1 आहे तो पाचही पदांसाठी संयुक्त आहे, आणि पेपर क्रमांक 2 आहे तो प्रत्येक पदानुसार वेगवेगळा आहे. आता याच्यामध्ये 5 पदं भरली जातात. ती पदं कुठली कुठली आहेत, पद क्रमांक 1 कर सहाय्यक, पद क्रमांक 2 लिपिक टंकलेखक, पद क्रमांक 3 उद्योग निरीक्षक, पद क्रमांक 4 PSI, आणि पद क्रमांक 5 तांत्रिक सहाय्यक. यानंतर आपण वळूयात पूर्वपरीक्षेकडे. आता पूर्वपरीक्षेची एक्झॅक्ट परीक्षा योजना काय आहे ते बघूयात आपण. याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेची संख्या किती आहे, प्रश्नपत्रिकेची संख्या आहे 1, म्हणजे तुम्हाला एकच पेपर द्यायचा आहे. एकूण गुण किती आहेत, 100, आणि एकूण प्रश्नसंख्या किती आहे, 100, म्हणजे एका गुणाला एक प्रश्न, आणि याचा कालावधी किती आहे, 1 तास. म्हणजे काय, तर तुम्हाला एक प्रश्न 36 सेकंदांमध्ये सोडवायचा आहे. आता ह्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय आहे, लेखी आहे का, नाही आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे काय, तर तुम्हाला एक प्रश्न दिला जाणार, त्याचे 4 पर्याय दिले जाणार, आणि त्यातील एक अचूक पर्याय तुम्ही निवडायचा आहे, ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकता याचा दर्जा आहे तो किती, 12. याचा अर्थ काय होतो, तर तुम्हाला जो काही विषय अभ्यासायचा आहे त्याची जी खोली आहे ती फक्त 12वीपर्यंतच आहे. आणि तुम्ही ही परीक्षा 2 माध्यमातून देऊ शकता, एक म्हणजे इंग्रजी आणि दुसरी म्हणजे मराठी. त्यानंतर आपण बघणार आहे पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत. आता यामध्ये अभ्यासक्रमामध्ये त्यांनी विभागले घटक आणि उपघटक, म्हणजे एक मुख्य घटक आहे आणि त्याचे खूप सारे उपघटक आहेत. इथं आपण बघू शकता पहिला जो घटक आहे तो काय आहे, चालू घडामोडी. चालू घडामोडी म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातल्या घडामोडी, पण त्याची इथं एक त्यांनी व्याप्ती दिली की जागतिक लेवलच्या आणि भारतातील. त्यानंतर आपण बघू शकता दुसरा मुद्दा आहे नागरीशास्त्र. नागरीशास्त्रामध्ये काय आहे, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास आपल्याला करायचा आहे, म्हणजे आपल्याला खूप खोलवर जायची गरज आहे का, नाही आहे. आणि दुसरं म्हणजे काय आहे, राज्यव्यवस्थापन आणि ग्रामव्यवस्थापन. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो इतिहास. आता इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे इतिहासाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो प्राचीन, दुसरा मध्ययुगीन, आणि तिसरा म्हणजे आधुनिक. इथं कुठला आपल्याला कुठला अभ्यास करायचा आहे, आधुनिक. आणि त्यात पण कुठला अभ्यास करायचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास, कारण की ग्रुप सीची आहे, सो त्याची पातळी राज्यापुरतीच आहे, म्हणून इथं आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास मुख्यतः अभ्यास करायचा. त्यानंतर आपण बघू शकतो भूगोल. आता भूगोलामध्ये पण त्यांनी इथं सांगितलं आहे विशेष अभ्यासासह, कुणाच्या, महाराष्ट्राच्या. तर त्याच्यामध्ये अजून त्यांनी उपघटक काय काय दिलेत, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान कशा प्रकारचं आहे, अक्षांश रेखांश काय आहे, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार किती आहेत, बरोबर, महाराष्ट्रातील पर्जन्यमान कशा प्रकारचं आहे, कुठली कुठली पिकं घेतली जातात, त्या पिकांचा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कसा फायदा तोटा आहे, शहरे, नद्या, उद्योगधंदे. त्यानंतर आपण बघू शकता नंतरचा मुद्दा आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये कुठले कुठले आहेत, भारतीय अर्थव्यवस्था एक सांगितली आणि शासकीय अर्थव्यवस्था एक सांगितली. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय सांगितलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, एखाद्या राष्ट्राचं एकूण उत्पन्न, त्याच्याशी निगडीत असणाऱ्या सगळ्या संकल्पना. त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा वाटा येतो, तो म्हणजे शेतीचा, तोही मुद्दा त्यांनी इथं सांगितला आहे. नंतर दुसरा वाटा येतो उद्योग, आणि नंतर येतं आपल्या भारताचा परकीय देशांशी असणारा व्यापार. नंतर अजून उपघटक कुठले कुठले आहेत, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती. त्यानंतर आपण इथं बघू शकता शासकीय अर्थव्यवस्था. आता शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये काय येतं, तर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये येतं अर्थसंकल्प. आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपला भारत सरकार अर्थसंकल्प देतो, त्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभाग असतात, त्या विभागांना देण्यात येणारा निधी असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात. त्यानंतर आपण बघू शकतो दुसरे 2 मुद्दे कुठले आहेत, लेखाकर.
लेखा आणि लेखापरीक्षण। आता लेखा म्हणजे काय तर जमा खर्च आणि लेखापरीक्षण म्हणजे काय त्याच जमा खर्चाची तपासणी। त्यानंतर आपण बघू शकतो याच्यामध्ये येते सामान्य विज्ञान। आता सामान्य विज्ञानमध्ये आपल्याला माहिती आहे विज्ञानाचे खूप सारे प्रकार आहेत बरोबर, खूप सारे विभाग आहेत। त्यातले कुठले कुठले विभाग आपल्याला अभ्यासायचे आहेत? पहिला म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र। ह्यामधलं आरोग्यशास्त्र आपल्याला थोडा नवीन वाटू शकतो। आता हे झालं जी केशी रिलेटेड। जी के म्हणजे जनरल नॉलेज। तुमचं सामान्य विज्ञान किती परफेक्ट आहे त्याच्यावरती हे सहा विषय आपल्याला द्यायचे आहेत। त्यानंतर एक सातवा मुद्दा येतो, तो पूर्णतः वेगळा आहे। तर तो कुठला मुद्दा आहे? बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित। आता बुद्धिमापन चाचणीमध्ये त्यांनी एक मुद्दा इथं सांगितला, ते म्हणजे उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो। म्हणजे तुम्हाला इथं वेळेचं गणित अगदी अचूक मांडायचं आहे आणि त्या दृष्टीने प्रश्न सोडवायचे आहेत। त्यानंतर आपण बघू शकतो अंकगणित। अंकगणितमध्ये काय आहे? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश पूर्णांक आणि टक्केवारी। तर अशा प्रकारे हे सात महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्यामध्ये खूप सारे उपघटक आहेत, त्याचा आपल्याला परिपूर्ण अभ्यास करायचा आहे। अशा प्रकारे आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा सगळा अभ्यासक्रम बघितला। अशा अधिक माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा। धन्यवाद।